आई वडील फार कमी वयात असताना वडील गेलेत. मी चौथ्या वर्गात असताना वडील भागलेत माझे. त्यामुळं आईनी फार कष्ट उपसले, म्हणजे तिच्या कष्टाला सलामच आहे की तिने लोकांच्याकडे जेवण तयार करून आम्हाला खाऊ घातलेला आहे. आणि मी सुद्धा तेंदूपत्त्याच्या शिकत असताना सीझनवर पार्ट टाईम काम करून जे मिळेल ते मिळून कुटुंबाला आधार देण्याचं कामसुद्धा करतो. अशा अनेक परिस्थितीला लोकांच्याकडे काम करूनसुद्धा दिवस काढावे लागले. आणि आज सेवा करत करत राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. म्हणून नवीन काही आमचे चेहरे आहेत. आता गेली अनेक वर्ष मी पत्रकार म्हणून संपर्क संबंध बघत आलो, पण नवीन पिढी येत असते, राजकारणात येत असते, तशी पत्रकारितेमध्ये सुद्धा येत असते. त्या पिढीला परिचय व्हावा म्हणून थोडासा मी तुमच्याशी संवाद साधलेला आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की पुढे आपण सुरू करा. तिसऱ्या लाटेची पार्श्वभूमी आहे, गणपती उत्सव आहे. कालच नागपुरात पालकमंत्र्यांनी सांगितलं की 3 दिवसांनी चर्चा करून निर्बंध जे आहेत ते कडक करणार. नागपूरसह आणखी कुठे कुठे निर्बंध लावण्यासंदर्भात विचार सुरू आहे? अद्याप तरी महाराष्ट्र नागपूरसह महाराष्ट्रात कडक निर्बंध करायचा विषय चर्चेला नाही. आणि परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. खरं तर थोडी रुग्णसंख्या आता वाढायला सुरुवात झाली मुंबईपासून. मुंबई पुणे आणि मुंबईच्या परिसरातील काही जिल्ह्यांमध्ये आता रुग्ण आढळले, काल पण आढळले. नागपुरात आत्ता सुरू झाली, झिरोवर होतं नागपूर, आता सुरू झालेला आहे. पण आत्ता सण आहे, पोळा झाला, गणपतीचा उत्सव आहे, बाजारातली गर्दी आपल्या सगळ्यांना दिसती आहे की खरेदीची गर्दी एवढी मोठी आहे, झुंबड होतीच मुळात. पण पुढचे काही दिवस ही शक्यता कमी आहे की कुठले निर्बंध लावले जातील. परंतु टास्कफोर्सच्या बरोबर आणि तज्ज्ञांच्या बरोबर आम्ही चर्चा करतो. आम्ही आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्याशी संवाद साधू नये. आणि लोकांना आव्हानसुद्धा आम्ही करतो आहोत की गर्दी टाळा, मास्क वापरा, बिना मास्कने फिरू नका. पण शक्यता म्हणण्यापेक्षा तिसरी लाट ही येणार हे अटळ आहे असं सर्वांचं मत आहे. आणि त्याची ती उंबरट्यावर आलेली आहे, ती घरात कधीही प्रवेश करू शकेल. आणि उंबरट्यावर असताना सावधगिरी, ती सावधानता आपण बाळगली नाही, सावध राहिलो नाही तर ती घरात शिरेल आणि घराचं नुकसान करेल. त्यामुळे उंबरट्यावरच रोकत असताना आपण काळजी घेतली पाहिजे. ती काळजी आपण सर्वांनी घ्यावी असं आमचं सर्वांचं, शासनाचं, मुख्यमंत्री महोदयाचं आणि इतर पालकमंत्र्यांचं सुद्धा त्यांचं ते मत आहे. पालक मंत्री जी ने जो कहा मैंने सुना हूं, वो कहा कि अगर कोरोना का प्रभाव ज्यादा बढ़ता है तब इसकी संभावना है. उन्होंने संभावना व्यक्त की है. मैंने यही कहा कि अभी ये कोई कोरोना का दरवाजे पर खड़ा हो गया है. घर में अंदर घुसने से पहले हम लोगों ने इतना प्रिकॉशन लेना चाहिए. हम लोगों ने, गवर्नमेंट ने जो सूचना दिया है उसका पालन भी होना चाहिए ताकि इसको रोक सके, इसकी ग्रेविटी कम कर सके. यानी अभी कोई प्रतिबंध नहीं लग रहा? अभी तो कोई प्रतिबंध आज के डेट में नहीं है. एक असं फक्त मिळतो की लोकांकडे जो संदेश गेलाय नागपूरच्या पालकमंत्र्यांनी जे काही काल केलं त्यामध्ये ते पुढे बघून करणार असं नसून ते करणारच 2-3 दिवसांनी. आणि त्यामध्ये या दरम्यान स्टेक होल्डर्सला ते कॉन्फिडन्समध्ये घेणार असं त्यांनी म्हटलं. मात्र एकंदरीतच राज्याची जर का परिस्थिती पाहिली आणि नागपूरच्या मधून सुद्धा येणाऱ्या प्रतिक्रिया जर का पाहिल्या तर आधीच आपल्याला माहिती आहे अर्थव्यवस्था ही संपूर्णरित्या कोलमडलेली आहे.
आता मात्र कुठलेही प्रतिबंध आले तर व्यापार हा संपून जाईल, म्हणजे त्याची कंबर ऑलरेडी तुटलेली आहे तो संपून जाईल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आता समाजातून येत आहेत. याच्याबद्दल काही चर्चा आहे का सरकारमध्ये की असं एखाद्या पालकमंत्र्यांनी अशी घोषणा केल्यावर आपलं काय मत आहे, सरकारचं काय मत आहे? नाही, शेवट मी या खात्याचा मंत्री जरी असलो तरी ही कुठलेही निर्बंध लावायची जबाबदारी किंवा वाढवायची ही कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. राज्यातील सर्व परिस्थितीचा विचार करून हे निर्बंध वाढवायचे शिथिल करायचे हे निर्णय चर्चा करून तज्ज्ञाशी चर्चा करून टास्क फोर्सबरोबर चर्चा करून मुख्यमंत्री घेत असतात. पण अद्याप तरी राज्यामध्ये हे निर्बंध कडक करणारच अशी भूमिका कोणी स्वीकारलेली नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेला आहे की तिसरी लाट येते आहे, जर लोकांनी सहकार्य अपेक्षित केलं नाही, गर्दीपासून दूर राहिले नाही, तर ही संभावना लक्षात घेऊन निर्बंध कडक करावे लागतील एवढं त्यांचं मत आहे. कदाचित महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यापुरती पालकमंत्री म्हणून त्यांनी काही वक्तव्य केलेत आमच्या नितीन भाऊंनी, पण ते कदाचित मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली की नाही हे मला माहीत नाही. कदाचित त्यांची चर्चा झाली असेल तर मात्र ते पुढे गेले असतील तर त्याची माहिती घेऊन सांगतो. नाही तर तेच सांगतो ना मी तुम्हाला, पुण्यात लावणार नाही म्हणजे नागपुरातला विषय नाही, लागेल तर महाराष्ट्रात लागेल. रुग्णसंख्येवरच आहे आपण, पॉझिटिव्हिटी किती आहे त्यावर ठरलेलं आहे. नागपूर डिस्ट्रिक्ट के, नागपुर डिस्ट्रिक्ट के है तो उसका बेंचमार्क कुछ आप लोगों ने तय किया है कि कितना होगा नागपुर का तो लॉकडाउन की स्थिति से निर्माण होगी? देखिए आज भी राज्य में कल का भी आंकड़ा आपको पता है कि 3,500 के आसपास पेशेंट कल भी निकले हैं, जो हम लोग 600-700 पर गए थे और ये पॉजिटिविटी के बारे में हमने चार स्टेज में क्या क्या होगा इसका निर्णय हमने पहले ही डिक्लेयर कर चुके हैं. अभी स्थिति वो नहीं है, जब होगी अभी ये पेशेंट की संख्या बढ़ती जाएगी. इसीलिए कोकण में जाते वक्त भी मुंबई के लोगों को आरटीपीसीआर करके हम भेजें, विदाउट आरटीपीसीआर, क्योंकि मुंबई आधी मुंबई खाली हो जाती है, उधर सब अपने ये फेस्टिवल के लिए, गणेश फेस्टिवल के लिए निकल जाते हैं. तो इसका प्रसार भी नहीं होना चाहिए, इसकी जिम्मेदारी हम लोग ले रहे हैं. तो यही मैं बताना चाहूंगा कि अभी निर्बंध पे राज्य में कोई निर्णय नहीं लिया गया है, मुख्यमंत्री जी चर्चा करके निर्णय लेंगे. यस, त्याचप्रमाणे आता आपण त्याचप्रमाणे पुढे जातो. नाही, थर्ड वेव्ह पासून आता मागच्या वेळेस ऑक्सिजनची जी आवश्यकता होती ती आता बऱ्यापैकी ऑक्सिजन प्लॅन सगळ्या जिल्ह्यामध्ये इन्स्टॉल झालेले आहे. स्टोरेज ऑक्सिजन लिक्विड स्टोरेज आहेत त्याचे पण टँक उभारले गेलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यात. PSA प्लांट लागलेले आहेत. तिसऱ्या लाटमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होता, बेडचा तुटवडा होता, तो राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. संभाव्य रुग्ण आत्ता मागच्या सेकंड वेव्हमध्ये जितके आले, सेकंड लाटेमध्ये आले, त्याच्यापेक्षा आपण 15% ते 20% वाढतील या पद्धतीचं प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणूनच असं आहे, दुसरीकडे फेस्टिवल करू नाही दिले तर आरोप आणि अनेक प्रकारचे आरोप मुख्यमंत्रीजीवर झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आमच्या पालकमंत्र्यांनी जे बोललेत ना ते त्याच स्वरूपाचा सूर होता की गर्दी टाळा,
नाहीतर आली तर निर्बंध लगेच लावावे लागतील. तो इनडायरेक्टली इशाराच होता. तो इशारो में समझना चाहिए, नहीं समझेंगे तो फिर तो करना पड़ेगा. देशभरातली स्थिती होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये कोरोना पसरलेला होता. अनेक राज्यातली स्थिती कंट्रोलच्या बाहेर होती आणि कोणालाच अंदाज नव्हता. जगाला नव्हता, भारतालाही नव्हता, महाराष्ट्राला सुद्धा नव्हता कोरोनाच्या इतकी संख्या वाढेल. त्यामुळे नक्कीच प्रशासनामध्ये अंदाज चुकल्यामुळे नियोजनाचा अभाव आणि नियोजनामध्ये कमतरता होती. पण आपण त्यापासून शिकलो दुसऱ्या लाटेपासून. म्हणून तिसऱ्या लाटेमध्ये आपण आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्याची तयारी केलेली आहे. नाही, कोणीच करू नये, त्यामध्ये कोणीही करू नये. कोणीही केली तरी ती चुकच आहे. पण असं आहे, की तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना यामध्ये कायद्यामध्ये काय तरतुदी आहे. तेवढा गुन्हा दाखल होऊन जातो, आयोजकावर जाणाऱ्यावर होत नाही, आयोजकावर होतो. तर त्या जाणारा बिंदास्त जातो ना. जाणाऱ्यावर व्हायला लागला की मग ते जाणं बंद होईल. सगळ्याच ठिकाणी आता हे होते. विशिष्ट आपण कोणाला दोष देऊ शकतो? अनेक गोष्टी आहेत. कोरोनाचा फार मोठा प्रकोप असताना कुंभमेळा झाला. अख्खी गंगा नदीच कोरोनाच्या पाण्याने दूषित झाली. त्यामुळं ते दोष आपण नाही देत आहे. एकीकडे बोललो की धार्मिक भावना दुखावतात. खुर्चीवर बसणाऱ्या माणसाला सर्वच बघावं लागतं, सर्वांच्या भावना जोपासाव्या लागतात. आणि विशेष करून ज्या धर्मात आपण जन्मतो त्याच्यापेक्षा इतर धर्माच्या भावना जोपासाव्या लागतात. कारण तो आपला स्वतःच असतो, तो फार दुखावत नाही. पण इतर दुखावले तर अंगावर येतं. म्हणजे राग चूक केली ना स्वतःच्या भावनी तर त्याला म्हणजे आपण शिव्या घालतो, पण दुसऱ्यांच्या मुलांनी केली तर सांभाळून बोलावं लागतं. ओबीसी आरक्षणाचा जो प्रश्न आहे, महाराष्ट्रातलं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण नाही आहे ओबीसींना, राज्य सरकारकडनं काय प्रयत्न सुरू आहे, मागासवर्गीय आयोग कुठल्या स्टेजला आहे तयारीच्या, आणि ते नियोजित महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या वेळेत होईल असं वाटतं का तुम्हाला? समजा झालं नाही तर काय पर्याय? नाही झाल्या नाही तर सगळ्या प्रदेशाध्यक्षांनी एका वाक्यात सांगितलंय, 33% जागा ओबीसीच्या लोकांना आम्ही राखीव ठेवू. मग ते बीजेपी असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस आहे, मी बाकी शिवसेनेनी पण म्हटलेलं आहे की ओबीसींच्या आम्ही जागा राखीव ठेवू. पण न होण्याचं म्हणजे काय? ओबीसी आरक्षण आम्हाला संपवायचं नाही आहे, ओबीसी आरक्षण टिकवायचं आहे. आज 0 आहे म्हणून इम्पेरिकल डेटा कलेक्ट करून तो वाढवायचा आहे आणि आपला टिकवायचा आहे. त्यासाठी आम्ही पहिली पायरी पूर्ण केलेली आहे. 2 वेळा मुख्यमंत्री मोदींच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली. त्यामध्ये सर्वांच्या मते जर ओबीसीचं आरक्षण टिकवायचं असेल तो इम्पेरिकल डेटा कलेक्ट करावा आणि मगच निवडणुका घ्याव्यात. ते कायमस्वरूपी टिकले पाहिजे. आम्ही 3 महिन्यात आणण्याचा प्रयत्न अनेकांनी बोलून टाकवलाय. तशी चर्चा आमचे मुख्य सचिव आयोगाबरोबर करतायत. आणि डिसेंबरपर्यंत जर झालं नाहीच, आता निवडणुका साधारणतः फरवरीच्या पुढे आहे, मग अशा स्थितीमध्ये पुढच्या फरवरीच्या पुढे पुन्हा 2-3 महिने
या निवडणुका लांबणीवर टाकून पुन्हा काही कालावधी जर आयोगाला वाढवून द्यायचा असेल महिना दोन महिन्याचा आवश्यकता असेल तर ते करण्याचा निर्णय आम्ही घेतो. आपल्याला सांगतो की ओबीसी स्कॉलरशिप ही 2004 पासून राज्यात सुरू झाली. विलासराव देशमुखांनी ही स्कॉलरशिप सुरू केली. देशातील महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्या राज्यामध्ये ओबीसी विजेती मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाते. हा 100% पैसा हा राज्य सरकारचा आहे. केंद्र सरकारचा एकही रुपया यामध्ये नाही. दरवर्षी ओबीसीच्या विशिष्ट कोर्ससाठी 90 ते 100 कोटी रुपये फक्त केंद्र सरकार आमच्या विभागाला ओबीसी विभागाला देते. आणि हा 2000 कोटी रुपये साधारणतः याला खर्च अपेक्षित असतो. कोविड आल्यापासून प्रत्येक विभागाला कात्री लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. पण मुलांची स्कॉलरशिप असल्यामुळे याला कात्री लावता येत नाही पण पैसे द्यायचे. 2019 ची पूर्ण स्कॉलरशिप आपण दिलेली आहे. पूर्ण ऑफलाईन जी आहे ती 15, 13, 14 पासून होती ती ऑफलाईन राहिलेली आहे. पण ऑफलाईनच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत त्यामुळं ते द्यायची की नाही. जवळपास 550 कोटी रुपये ती आहेत. 535 ते 550 कोटीच्या दरम्यान 550 कोटी ती द्यायची नाही द्यायची कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. त्यामुळं ही ऑफलाईनवर प्रश्नचिन्ह आहे. निर्णय झालेला नाही. आता या वर्षामध्ये 2020 मार्चपर्यंतची आपण 1038 कोटी रुपये आतापर्यंत देऊन झाले. मार्च आता काल परवा 550 कोटी रुपये काल परवा आपण त्याला दिले. पैसे आले की देणं सुरू आहे. आणि मागच्या हे तर आता नवीन सत्र सुरू आहे. मार्चनंतर अजून सत्र सुरूच झालेलं आहे. परंतु मार्चपर्यंत 800 कोटी रुपये देऊन झाले. आम्ही सातत्यानं पैसे उपलब्ध झाले की मागणी आमची सुरू असते. 2020 चेच पैसे आता शिल्लक राहिलेले जवळपास. आता हे 800 कोटी दिल्यानंतर 1100-1200 कोटी रुपये मार्चचे शिल्लक राहिले. तेवढा पैसे शिल्लक राहिले. हे नवीन वर्ष आता नवीन सत्र सुरू आहे त्यामुळे ह्या वर्षामध्ये ते पुढच्या त्याला उशिरा आपण देतो. मार्चपर्यंत देतो आपण. 2020-21 तेच सांगतो मी की 1100 कोटी रुपये जवळपास बाकी नाही. 800 कोटी रुपये आपण दिलेत. ते आता हळूहळू पैसे परिस्थिती सुधारली की आपण पैसे देत जातो. राज्याच्या तिजोरीत पैसे येत गेले. आपत्ती ना आमची केंद्राकडे सातत्यानं डिझास्टरमध्ये मागणी असतेच. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे केंद्र सरकारने पैसे द्यावे हे सातत्यानं आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवतो. आत्ता एवढा मोठा महापूर आला कोकणात आला. त्यांची टीम आता येऊन गेली. आमचा प्रस्ताव त्यांना गेलेला आहे. म्हणजे आल्यानंतर आम्ही प्रस्ताव पाठवतो. त्यांची टीम पहिले येण्यासाठी पत्रव्यवहार करतो की आमच्या राज्यात अशी अशी परिस्थिती आहे आपण केंद्राचं पथक पाठवा म्हणून एक विनंती पत्र रिक्वेस्ट लेटर आपण त्यांना पाठवतो. आणि ती टीम आली की मग आपला प्रस्ताव डिटेल जातो. मागच्या वर्षाच्या सगळ्या पुराचे पैसे आपण मागितले त्यातल्या 20 ते 25% पैसे त्यांनी आम्हाला दिले. उदाहरण सांगायचं झालं तर विदर्भामध्ये महापूर आला. 700 कोटी रुपये आम्ही मागितले आणि 183 कोटी रुपये आम्हाला मिळाले. कोकणामध्ये सायक्लोननी खूप मोठं नुकसान झालं आणि त्याला केंद्र सरकारकडे आम्ही 1040 कोटीचा प्रस्ताव पाठवला पण आम्हाला 284 कोटी रुपये मिळाले. आणि मागच्या वर्षी आलेल्या पैसे पुराच्या एकही रुपया या सरकारकडून केंद्र सरकारकडून मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा नक्कीच आहे. केंद्र सरकारला विनंती आम्ही करतो आहोत.
आणि ते पैसे मिळाले तर शेतकऱ्याला अधिकची मदत आपल्या सगळ्यांना करता येईल. संतुलन जे आहे तुमचं बिघडलेलं आहे आणि 125 कोटी जे ओबीसी एमपी जे आहे ते 60% टक्केवारीमध्ये तुम्ही अडून ठेवलेले आहे असा आरोप आहे. त्यांचा 50 कोटींचा मानहानीचा दावा आपण ठोकावा असा सुद्धा त्यांचं उल्लंघन नाही. ते आज नोटीस तयारी करणं वकिलांचं काम सुरू आहे, ते तुम्ही देणारच आहे. मी तुम्हाला ज्याला स्वप्न कुठून बोलतात फार मोठा महान माणूस आहे तो, म्हणजे पवार साहेबांच्या वगैरे बोलतो त्याची लेवल किती भारी आहे. तो 1.5 वर्ष त्यांनी बेंगलोरमध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये कोठडीच्या आत होतं, फार पुण्याचं काम केलं त्यांनी, फार चांगलं काम केलं. 1.5 वर्ष आतमध्ये आतमधला प्रवासाचा त्याला अनुभव आहे, म्हणजे कोठडीतल्या प्रवासाचा अनुभव आहे. ते सगळं मी पुण्यात मुंबईत घेणार सगळं घेईल. आता काय तोंडी लागायचं कुठल्या माणसाच्या? तो मुख्यमंत्र्यावर आरोप करतो, ज्यांनी विरोधाची शपथ घेऊन सांगितलं माझा बाप उभा राहील तरी मी भाजपला मत देत नाही, पण गेले. आनंद आहे अशा महान व्यक्तीबद्दल चर्चा करण्याची गरज नाही. पण तुम्हाला महाज्योतीचा विषय म्हणून सांगतो, मार्च 2021 पर्यंत आलेले पैसे आणि सप्टेंबर 2021 पर्यंत आलेले पैसे 14.50 कोटी. एकूण रक्कम आली ती म्हणजे 49.50 कोटी. आता 49.50 कोटी आल्यानंतर आमचे 3 कोटी रुपये खर्च झाले आणि या महिन्यामध्ये 39 कोटी रुपये खर्च होणार आहे. बजेटमध्ये तरतूद असणं म्हणजे पैसे नाही, प्रत्यक्ष पैसे मिळणं त्याला अर्थ असतो. 35 कोटी रुपये आले तर 125 कोटी वापस जातील पैसे, म्हणजे हा तर विचित्रचपणा आहे. जे आलेच नाही ते वापस गेले, म्हणजे जे मिळालेच नाही ते वापस गेले. कोणीतरी या संदर्भात महाज्योतीला बदनाम करतोय. पर्यायानं मी ओबीसीचं काम करतोय म्हणून काँग्रेसला जो नेता म्हणून मी काम करतोय त्याला सुद्धा एक चेक देण्याचं काम या माध्यमातून काही आमचेच संचालक करतायत. चुकीची माहिती. माझी सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला कोणीही संचालकांनी जर प्रेस नोट दिली, माहिती दिली, तर तुम्ही MDC संपर्क करावा. तुम्ही रायटिंगमध्ये म्हणाल तर रायटिंगमध्ये देतील. आता मला 49 कोटी 50 लाख रुपये मिळाले आतापर्यंत, याची युटिलिटी सर्टिफिकेट दिल्यानंतर बाकीचे पैसे येतात. या महिन्यामध्ये 39 कोटी रुपये आपले आता खर्च होणार आहे सप्टेंबर एंडपर्यंत. आता काय काय करतो आपण, इथे काय स्कोप आहे ते बघा. UPSC परीक्षा, मुख्य परीक्षा उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी 1 रकमी 25,000 रुपये आपण दिले, म्हणजे त्या खात्यामध्ये टाकले त्या पोरांच्या सगळ्यात पैसे तसंच करतो आपण. पोलीस भरती पूर्व परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, त्याला 19,50,000 रुपये खर्च झाले, खर्च दिले. व्यावसायिक वैमानिक कमर्शियल पायलट करण्यासाठी 20 विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाईंग क्लब मार्फत व्यावसायिक वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्याकरिता 2.5 कोटी रुपये दिले. हे कोणाकडे दिले? आयुक्ताकडे दिले. हे कोणाकडे दिले ते 19 कोटी रुपये? ऑनलाईन प्रशिक्षणासाठी त्या ज्यांनी हे प्रशिक्षण दिलं त्यांना दिले. 25,000 रुपये प्रमाणे जवळपास आपण किती विद्यार्थी, 62 विद्यार्थी जे होते UPSC ला त्यांच्या खात्यात टाकले. आता PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना 31,000 रुपये प्रतिमा अधिछात्रवृत्ती म्हणून 5 वर्षाकरता 500 पोरांना आम्ही सिलेक्ट करतो, त्यासाठी 11 कोटी रुपये लागणार आहे, 18.60 कोटी. MPhil साठी 20,000 प्रतिमाहाप्रमाणे 200 विद्यार्थ्यांसाठी 2.42 कोटी रुपये लागणार आहे. MHT, CET, JEE, NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या 6,000 उमेदवारांना टॅबलेट देण्यात येणार आहे, ती खरेदी प्रक्रिया सुरू आहे आणि त्याला 11.32 कोटी रुपये खर्च आहे. MPSC, UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी
प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यासाठी अंदाजे 10,000 उमेदवारांची टेस्ट घेण्यात आली असून त्याकरिता 25,00,000 रुपये खर्च करण्यात आलेला आहे. करडई व भुईमुंग या तेलबिया उत्पादन विक्री प्रकल्प हा पर्यायी तत्वावर अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्याकरता 15,000 एकर क्षेत्रात करडई लागवड करण्याकरता प्रति एकर 2500 प्रमाणे 15,000 एकर क्षेत्राकरता 3,75,00,000 खर्च येणार आहे आणि हा खर्च आल्यानंतर प्रोसेसिंग करून जे प्रॉफिट मिळेल पुन्हा ते सुद्धा शेतकऱ्यालाच मिळणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी हा निर्णय बोर्डाने घेतला आहे. आता हे सगळे कामं ही सप्टेंबरपर्यंत होणार आहेत, म्हणजे खर्च होणार आहे. यानंतर सीईटी असेल, JEE असेल, नीट असेल यासाठी 10,000 विद्यार्थ्यांची 2023 बॅचची तयारी सुरू केलेली आहे आणि 7,000 उमेदवारांना आता आम्ही कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचं काम देण्यात येणार आहे, त्याची सुद्धा स्क्रीनिंग सुरू केलेली आहे. त्याला 22 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संदी लेखापाल म्हणजे CA कंपनी सचिव CS परीक्षेचे ऑनलाईन तसेच निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी अंदाजे अपेक्षित 5 कोटी रुपये खर्च आहेत, ते 300 विद्यार्थ्यांसाठी. MPSC आणि UPSC परीक्षापूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना ते सुद्धा सिलेक्शनचं काम अंतिम आहे आणि त्यालासुद्धा हे पुढील म्हणजे डिसेंबरनंतरही खर्च अपेक्षित आहे. औरंगाबाद व नाशिक येथे प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात येणार असून ते 27 आणि 28 सप्टेंबरला ओपन होणार आहे. प्रादेशिक कार्यालय त्याला साधारणतः 25,00,000 रुपये त्याला खर्च येणार आहे. विजयंतीचं सर्वे प्रक्रिया करण्याचं प्रस्तावित असून विजयंती म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमातींचं त्यांचं सर्वेक्षण करायचं आहे, त्यांना 1 कोटी रुपये अपेक्षित आहे. ग्रामपंचायत स्तरावर महाज्योतीच्या योजनांची जाहिरात प्रसिद्ध करणे 45,000 ग्रामपंचायतीसाठी तर 5 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचे व्हावं म्हणून वाचनालय सुरू करण्याचा अंदाजे खर्च 6 कोटी रुपये आहे. कार्यालयीन खर्चाकरता अपेक्षित खर्च 1 कोटी. याप्रमाणे सप्टेंबर 2021 या महिन्याकरता 40,00,000 खर्च अपेक्षित असून कार्यालयाकरता आणि प्रस्तावित बाबी आणि प्रकल्प विचारात घेता 21-22 या वर्षात आर्थिक वर्षात 180 कोटी रुपये इतक्या रकमेचा प्लॅनिंग आम्ही केलेला आहे. आता नीटकडून 5 एकर आपल्या NIT कडून 5 एकर जागा प्राप्त झाली आहे. यासाठी महाज्योतीचं स्वतंत्र कार्यालय 7 कोटी रुपये खर्च करून आम्ही बांधणार आहोत. प्रशिक्षण सगळ्या गोष्टी तिथे होणार आहेत आणि त्याचे काम हाती घेतलेलं आहे. 2 गारमेंट आम्ही करायचं ठरवलं आहे. 1 पैठणी साडीसाठी आमचा उद्या आमचे MD तिकडे जात आहेत, त्यांनी येऊन गेले. पैठणी साडी करायसाठी आम्ही क्लस्टर तयार करतो आहोत, प्रशिक्षण महाज्योती देईल आणि कच्चा माल हे पैठणी साडीचे कंपन्या देतील आणि आम्ही रेडीमेड तयार करून साडी पॅकिंग करून त्यांना देणार. त्यासाठी 3,000 महिलांना प्रशिक्षण देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर काम सुरू आहे. त्याप्रमाणेच रेडीमेड गार्मेंट्सच्या संदर्भात सुद्धा स्किल डेव्हलपमेंटचा भाग म्हणून त्यांना सुद्धा या महिलांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांच्याकडून हे रेडीमेड गार्मेंट्स अंडर गार्मेंट्स सगळ्या नामवंत कंपन्याकडून तयार करून घ्यायचा आणि तो त्यांना द्यायचा. यामध्ये अशा 6,000 महिलांना सुशिक्षित तरुणींना एक हक्काचं काम त्यांच्या हाताला मिळावं हे प्लॅनिंग महाज्योतीने केलेलं आहे. मला एक सांगा, आपण सांगतो कोणीतरी म्हणतात की 1,250,000,000 दिलेत आणि छापून टाकतो. माझी विनंती आहे तुम्हाला हात जोडून तुम्ही माहितीच्या अधिकारात मागा, वाटेल त्या सरकारकडून मागा. 1,250,000,000 आलेच नाही तर परत जातील कसे? व्हेरीफाय करा आणि व्हेरीफाय करून जर तुम्हाला वाटत असेल की याच्यात तथ्य आहे. काही जणांना वाटतं की माझा नातेवाईक तिकडे MD असला पाहिजे. एक संचालक आहे, तो मागे लागला. नाही उंकले नाही होईल येऊ म्हटलं. इथे सरकार देतं IAS अधिकारी, तो सांगतो ना IAS अधिकारी. आम्ही म्हटलं इथे MD सारथीला IAS अधिकारी आहे तर MD सुद्धा IAS अधिकारी असावं. तर त्यामुळं त्यांनी पागल साहेब काहीतरी कोणीतरी हे करतो माहिती देतात. आणि माझी विनंती आहे महाज्योतीला एवढ्या लवकर बदनाम करू नका. ही स्थापनाच मुळात सप्टेंबरमध्ये झाली, सप्टेंबरला 1 वर्ष होत आहे आणि 2 वर्ष झालेत काही केलं नाही. आणि 2 वर्ष ते मागच्या वेळेस फडणवीस साहेबांनी घोषणाच केली फक्त, मग ते सरकार गेल्यानंतर आम्हालाही समजायला वेळ लागला आणि ते स्ट्रक्चर पुन्हा करून तयार करून घ्यायला, जागा शोधायला, सगळं करायला. कोरोना होतं, तुम्हाला माहित आहे आम्हाला जात असताना बाय रोड आम्ही मुंबईला जात होतो. एक ऑफिसर कार्यालयात नव्हता 6 महिने 8 महिने, बाबू मिळत नव्हता. ऍक्च्युली 1 वर्ष
अजून त्यात कुणी कोरोनाचा काळच पकडत नाही. 2 वर्ष झालेत काही झालं नाही सरकार. ठीक आहे बाबा 2 वर्ष झालेत ना, नाही कोण म्हणतो, पण कोरोनाचं संक्रमण इतकं मोठं होतं की त्यामध्ये आपल्याला काही स्कोप नव्हता करायला, कुठला स्कोप नव्हता. त्यामुळे तो पण आपण विचार करून माझी विनंती आहे, मी हे महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एक मोठं काम आम्ही हाती घेतलं, मोठा आधार त्याला होणार. मी ओबीसी आम्ही चळवळीत आहे. लोक ओबीसीचा वापर सत्तेत येण्यासाठी करतात, सत्तेत आले की विसरतात, पण मी सत्तेत असून ओबीसीचा रांडतो आहे, मी अंगावर घेतो आहे अनेकांना. मार काळ त्या जमा त्या कास्टमध्ये त्या समाजात मी जन्माला आलो, त्या समाजाच्या वेदना मला माहीत आहे. त्यामुळे मला कोणी सांगायची समजवायची गरज नाही असं मला वाटतं. हो, पण मी कोण संचालक आहे जे तुम्ही जे म्हणजे देत आहात अशा संचालकांवर तुम्ही कारवाई करणार का किंवा कमी देणार नाही? यापूर्वी यानंतर जो कोणी संचालक करेल प्रेस अशा पद्धतीनं त्याला महाज्योतीच्या संदर्भात, तर मात्र त्याच्यावर संस्थेच्या या स्वायत्त संस्था आहे त्यामध्ये जे काही नियम आहेत त्याचा आधार घेऊन कारवाई निश्चित अपेक्षित आहे. नाही ओबीसीचे हॉस्टेल बांधायचं नाही, मान्यतेचा विषय. बांधायला तर खूप वेळ लागला, 2 वर्ष तर कुठे बांधूनच झाले नाही. आता हे 2 वेळा चर्चा झाली, म्हणजे तुम्हाला अधिक सांगतो की 72 हॉस्टेलच्या संदर्भात पहिले 36 होते, केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला ओबीसीच्या हॉस्टेलसाठी. ते केंद्र सरकारचं धोरण आहे की 90% केंद्र सरकार आणि 10% राज्य सरकार. प्रस्ताव पाठवून 2 वर्ष झाले 36 हॉस्टेलचा, होई म्हटलं नाही, नाही म्हटलं नाही. आम्ही 2 वेळा पत्रव्यवहारही केला, अधिकृत तुमच्या सगळ्या इन कॅमेरा सांगतो, पण अजिबात उत्तर आलं नाही. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की मग आपण राज्य सरकारकडूनही करून घेऊ. आता हे करत असताना अनेक अडचणी आल्या. अनेक अडचणी म्हणजे जागा मिळत नाही, 4 ठिकाणी जागा मिळाली, किरायानी मागितलं 6 ठिकाणीच किरायाच्या जागा मिळाल्या, अनेक ठिकाणी जागाच मिळाली नाही. मग यानंतर आता आम्ही असा निर्णय घेतो, चर्चा मागच्या आठवड्यामध्ये अजितदादांच्या उपस्थितीमध्ये सर्व अधिकाऱ्यांची झाली, महाज्योतीच्या माध्यमातून रेंटवर घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 हॉस्टेल सुरू करायचा प्रस्ताव आम्ही सरकार महाज्योतीकडून मागवतो आहोत आणि आम्ही देतो आहोत. त्यानंतर त्याच्यावर चर्चा करून हे 72 हॉस्टेल महाज्योतीच्या अध्यक्षते म्हणजे संस्थेच्या मार्गदर्शनामध्ये आधिपत्याखाली हे सुरू करायचा निर्णय जवळपास होतो आहे. असं हे ईडी बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच तयार केलं आहे का असं सगळ्यांचा समज आहे. तो माझाच नाही, सगळ्यांचा आहे, कारण इतर राज्यात कुठेही ईडीची कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये जो मेसेज गेलेला आहे की ईडी असेल सीबीआय असेल केवळ पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासाठीच आहे का, कारण विरोधी सरकार आहेत म्हणून आहे का, ही भावना दृढ होण्याला कारण. छत्रपतींचा विचार म्हणजे